ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आज नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। खरं तर गेल्या 2-3 दिवसांपूर्वी या ठिकाणी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आपल्यासोबत या ठिकाणी दिसू शकता। काय सांगाल, खरं तर राजकीय आरक्षणाची मागणी काय, नेमक्या मागण्या आहेत, कशा पद्धतीने आरक्षण मिळू शकतं? सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं जे आरक्षण रद्द केलं आहे, तर ते आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आम्ही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातले काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो आहेत। सुप्रीम कोर्टाने जरी ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केलेलं असेल, तरी ओबीसींची जनगणना तत्कालीन फडणवीस सरकारने न केल्यामुळे हेतुपुरस्कर हे आरक्षण रद्द झालं आहे। आणि म्हणून ह्या मोदी सरकारचा, ह्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि तत्कालीन सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। आणि ओबीसींचं आरक्षण परत त्यांना राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे हे आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही अग्रहाणी मागणी करतोय। खरं तर सरकारकडनं ही भूमिका आधीच बजवायला पाहिजे होती। सरकार यासाठी सरकार वेळ काढूपणा करत आहे किंवा सरकार दुर्लक्ष करून ओबीसींचं आरक्षण जे आहे ते रद्द केलं जात आहे। नाही, यामध्ये आत्ताचं जे सरकार आहे, या सरकारनेच या आरक्षणाच्या बद्दल आवाज उठवलेला आहे। ओबीसीचं आरक्षण हे खऱ्या अर्थानं जनतेला मिळालं पाहिजे, राजकीय आरक्षण त्याला, कारण छत्रपती शाहू महाराजांनी 1600 वर्षापूर्वी अशा पद्धतीचे आरक्षण हे जे काही मागासलेला समाज आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आला पाहिजे, यांना राजकीयदृष्ट्या सन्मान मिळाला पाहिजे, सामाजिकदृष्ट्या सन्मान मिळाला पाहिजे, ही धारणा छत्रपती शाहू महाराजांची होती। परंतु आत्ताचं जे भाजप सरकार केंद्रामध्ये राज्य करतंय हे मनुवादी सरकार आहे, हे या ठिकाणी यांना परत एकदा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजेशाही सरकार आणण्याचा यांचा प्रयत्न सातत्यानं आहे। हुकुमशाही पद्धतीने काम नरेंद्र मोदी करताय हे सगळ्या जे भारतातील जनतेला माहिती आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून हळूहळू सर्व आरक्षण संपुष्टात आणायचं हा डाव भाजप सरकारचा आहे। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण 50% जास्त गेलं, ती याचिका भाजपच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये केली। त्यावेळेस तत्कालीन सरकार जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, भाजप सरकार होतं, यांनी जी बाजू मांडायला पाहिजे होती, ओबीसीचं आरक्षण फक्त नागपूर पुरतं तुम्ही त्या ठिकाणी केंद्रित ठेवा, परत तिथली जनगणना करून त्याच्याबद्दल निर्णय घ्या, परंतु सरसगट सर्व आरक्षण रद्द करण्याची भूमिका ही तत्कालीन राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। आणि हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे का जे बीजेपीचं लोकांनी या ठिकाणी जे काही ओबीसीचं आरक्षण आहे हे रद्द करण्याची भूमिका ठेवलेली आहे। म्हणून आम्ही त्या सरकारचा निषेध करतो आणि ओबीसीचं आरक्षण हे परत मिळालं पाहिजे। या ठिकाणी केंद्राने, मोदी सरकारने पुढाकार घेऊन बीजेपी या ओबीसीची जनगणना ही केली पाहिजे, तेव्हा परत हे आरक्षण मिळू शकतं। म्हणून ओबीसीचं आरक्षण घालवणाऱ्या भाजप सरकारला आम्ही आव्हान देतो का आपण 2024 आत कुठल्याही परिस्थितीमध्ये जनगणना करून या जे काही ओबीसी समाज आहे याला आरक्षण आपण द्यावं, अन्यथा 2024 जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसींचं आरक्षण रद्द करण्यामागे भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। माजी मंत्री शोभाताई बच्चा आहेत आपल्यासोबत, ताई आपण मंत्री होतात, काय वाटतं आरक्षण रद्द झाल्यामुळे काय नुकसान होऊ शकते? हे आरक्षण रद्द झाल्यामुळे निश्चितपणे राजकीय फार मोठं नुकसान होऊ शकतं, कारण समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार हे ओबीसींना 27% आरक्षण हे त्या ठिकाणी होतं। नागपूरच्या निवडणुकीमध्ये 50% वरती आरक्षण गेल्यामुळे त्यातल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी ती याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये कोर्टामध्ये फडणवीस सरकारने त्या ठिकाणी व्यवस्थित योग्य बाजू न मांडल्यामुळे हे आरक्षण रद्द झालेलं आहे। खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे, सर्वधर्म समभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आहे, आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी या ठिकाणी राज्यव्यापी हे आंदोलन ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी उभं करण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे। आणि निश्चितपणे हे आरक्षण ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि त्यांना ते आरक्षण मिळवून देऊ। महिला आहात तुम्ही, प्रतिनिधित्व करता समाजाचं, काय सांगाल महिला म्हणून आरक्षणाचा महिलांना किती फायदा होतो? आज ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचं राज्य होतं त्यावेळेला महिलांना मान सन्मान मिळतच होता,
पण आरक्षणाचा फायदा असा होता की ज्या ज्या ठिकाणी आरक्षण होतं ओबीसीचं त्या ठिकाणी महिलांना न्याय मिळत गेला। हा सुद्धा मी ओबीसी म्हणूनच त्या भागातून निवडून आलेले आणि महिलांसाठी हे आरक्षण हे फार महत्त्वाचं आहे, कारण जो छोटा समाज आहे छोट्या गटातले ज्या महिला आहे त्यांना आरक्षणामुळेच राजकारण येण्याची संधी आहे आणि आरक्षण हे मिळालंच पाहिजे। आरक्षण हे प्रत्येकाचा हक्क आहे। ज्या समाजात जो मनुष्य जन्म येतो जी महिला जन्माला येतो तिला त्या समाजाचा अभिमान असतो आणि त्या अभिमानामुळे तिला ते आरक्षण मिळतं आणि आरक्षणाच्या माध्यमातून ती समाज कार्य करू शकते। हे आरक्षण हे मिळलंच पाहिजे। हे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आरक्षण ओबीसी आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही, ते मिळूनच दाखवू। आपण बघितलं असेल की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, ते मिळालंच पाहिजे। खरं तर एकीकडे राज्यात मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे केले जात आहेत, आंदोलन केलं जात आहे, आता दुसरीकडे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी ओबीसी जे ते आता रस्त्यावरती उतरताना दिसून येत आहे। कॅमेरामन नितीन बोराडेसह खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक।